आज आपण स्टोअर ग्रीन पेस्ट, पेस्ट, आज़ान आज़ान आज़ा पेस्ट त्या ठिकाणी बघणार आहे स्टोअर ग्रीन पेस्टमध्ये मेनली त्या ठिकाणी सायटोफ्लस ओरायझी आणि त्याच्यानंतर आपण अजून ऑदर टाईपच्या ज्या काही पेस्ट तर त्या त्याच्यामुळं त्या ठिकाणी डिस्कस करणार आहे सायटोफ्लस ओरायझी आणि ज्या काही पल्स बिटल असेल तर हे आज आपण डिस्कस करणार आहे राईस विल अँड पल्स बिटल तर अशी आज आपण दोन टाईप्स त्या ठिकाणी तो तर सायटोफिलस ओरायझी हे त्याचं त्या ठिकाणी काय आहे सायंटिफिक नेम असणारे कॉमन नेम त्याचं त्या ठिकाणी काय असणारे राईस विविल त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो राईस विविल असं त्या ठिकाणी म्हणतो आणि त्याचं त्या ठिकाणी जे काही कॉमन नेम आहे तर ही त्या ठिकाणी काय असणारे राईस विविल ही त्याचं त्या ठिकाणी कॉमन नेम आहे त्याचं सायंटिफिक क्लासिफिकेशन जर बघितलं आपण सायंटिफिक क्लासिफिकेशनमध्ये जर बघितलं आपण तर नेम राईस व्ह्यूल असणारे क्लास इन्सेक्ट आहे ऑर्डर कोलिप्टेरा आहे दॅट मीन्स क हे त्या हे कशामध्ये येतात ते कोलिप्टेरा म्हटल्याच्यानंतर हे बेटल्समध्ये त्या ठिकाणी येणारे आणि फॅमिली यांची त्या ठिकाणी काय असणारे कुकुर कुरकुल्ली अँड जिनस त्या ठिकाणी काय असणारे सायटोफिलस स्पीसीस त्या ठिकाणी असेल ओरायझी म्हणजे जिनस यांचे काय सायटोफिलस स्पीसीस असणारे ओरायझी कॉमन नेम काय इन्स राईस बी विल इज अ व्हेरी सिरियस पेस्ट ऑफ स्टोअर ग्रेन ॲज वेल ॲज ग्रेन इन फार्म स्टोरेज इट इज अ कॉस्मोपॉलिटन इन डिस्ट्रीब्युशन म्हणजे ही जी काही पेस्ट आहे तर ही पेस्ट त्या ठिकाणी काय असणार आहे वर्ल्ड वाईड त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झालेली आहे पूर्ण वर्ल्डमध्ये त्या ठिकाणी ही पेस्ट डिस्ट्रीब्यूट झालेली जिथं जिथं जे काही फूड ग्रेन्स आहेत तर हे किंवा जे काही ग्रेन्स असेल तर यांना जिथं स्टोर करून ठेवलेले अशा ठिकाणी ह्या जे काही राईस विविले तर ह्या आपल्याला त्या ठिकाणी मोस्टली बघायला भेटतात त्याच्यानंतर त्याचं आयडेंटिफिकेशन जर बघितलं आपण सायटोफिलिस अफिल जे काही आयडेंटिफिकेशन आहे आयडेंटिफिकेशनमध्ये जर बघितलं आपण द अडल्ट आर स्मॉल विल बट अडल्ट आर स्मॉल वी विल अबाउट फोर ई एम एम इन लेंथ विथ अ रिडिश ब्राऊन डार्क ब्राऊन ऑर ऑलमोस्ट ब्लॅक इन कलर विथ अ सिलेंड्रिकल बॉडी अँड लाँग कर रोस्ट्रम त्याची बॉडी जर आपण त्या ठिकाणी जर बघितलं आपण राईस विलची जी काही बॉडी तर ही त्या ठिकाणी फोर एम एम इतकी बॉडीची त्या ठिकाणी काय असणारी त्यांच्या लेंथ असणारी त्याच्यानंतर ती जी काही बॉडी आहे तर त्या बॉडीवरती त्या ते ठिकाणी काय आहे डार्क ब्राऊन और ऑलमोस्ट ब्लॅक इन कलर बॉडीचा जो काही कलर आहे हा त्या ठिकाणी कसा असणार आहे डार्क ब्राऊन किंवा रेडिश ब्राऊन किंवा ऑलमोस्ट ब्लॅक इन कलर विथ द सिलेंड्रिकल बॉडी अँड ए लाँग कर रोस्ट्रम बॉडी त्या ठिकाणी कशी असणार त्यांची सिलेंड्रिकल बॉडी त्या ठिकाणी असणारी लॉन्ग कर रोस्ट्रम त्या ठिकाणी प्रेझेंट असेल आणि बॉडीचा कलर त्या ठिकाणी कसा आहे रेडिश ब्राऊन किंवा डार्क ब्राऊन कलर त्या ठिकाणी असेल द हेड इज प्रोलंग इन टू ए स्कलेंडर स्नाउट विथ अलॉग विथ अचीविंग माउथ पार्ट लोकेटेड ॲट इट्स टिप जे काही राईस विविल आहे तर राईस विविलचा जो काही हेडचा जो काही पोर्शन आहे तर हा थोडंसं प्रोलॉंग आहे म्हणजे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी एक स्लेंडर स्नाउट त्या ठिकाणी प्रेझेंट आहे विथ अ चिविंग माउथ पार्ट त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी काय आहे चिविंग टाईप ऑफ माउथ पार्ट त्या ठिकाणी प्रेझेंट आहे का, ते ते आ, ते 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 का जे काही ग्रेन्स असेल तर त्या ग्रेन्सला ते बरो करण्याचं काम करतात ते ग्रेन्सचा आतमधला जो काही पोर्शन आहे जो काही स्टार्च कंटेंट असणार आहे तर त्याला पूर्णपणे त्या ठिकाणी काय करतात ते त्याच्यावरती फिट करण्याचं काम करतात ते राईस व्हील जे काही ग्रेनच्या आतमध्ये असणारं जे काही स्टार्च कंटेंट आहे त्याच्यावरती त्या ठिकाणी हिड करण्याचं काम करतात ते आणि म्हणून हे जे काही राईस विलचं हेडचं जो काही पोर्शन आहे हा थोडासा प्रोलॉंग असणारी जो स्नाउटचा पार्ट आहे हा थोडासा स्लेंडर त्या ठिकाणी असणारे सोंड म्हणतो आपण त्याला पार्ट्स लोकेटेड ॲट इटचं टिप अँड द फंक्शनल विंग्ज हिडन बिनिथ द डार्क ब्राऊन इलेक्ट्रा विथ फोर लाईट रिडिश ऑर येलोविश स्पॉट अँड द इन्सेक्ट इज एबल टू फ्लाय इथं त्या ठिकाणी काय म्हणलं त्यांनी की त्यांची जी काही बॉडी आहे तर त्या बॉडीवरती त्या ठिकाणी काय असणारे इलायट्रा त्या ठिकाणी प्रेझेंट इलायट्रा म्हणजे काय एक हार्ड त्या ठिकाणी कवरिंग असणारी इलायट्रा काय म्हणजे जे काही फॉरविंग आहे त्यांचे तर ते फॉरविंग इज मॉडिफाईड इन टू द इलायट्रा फॉरविंग हे मॉडिफाय झालेले कशामध्ये इलायट्रामध्ये त्या ठिकाणी मॉडिफाय झालेले फॉरविंग हे कसे असणारे त्यांचं जे काही फं फंक्श ते काही फंक्शनल विंग्ज आहे तर हे त्या ठिकाणी कसे असणारे हिडन असणार आहे त्यांची डार्क ब्राऊन इलायट्रा विथ फोर लाईट रिडिश ऑर एलविश स्पॉट त्यांच्यावरती त्या ठिकाणी काय असणारे फोर लाईट रिडिश किंवा एलविश स्पॉट त्या ठिकाणी प्रेझेंट बॉडी बॉडीवरती अँड इन्सेक्ट इज एबल टू फ्लाय द लाईफ स्पॅन ऑफ अडल्ट विविल विल इज फोर टू फाय मंथ जे काही अडल्ट विविल विल त्यांचा जो काही लाईफ स्पॅन आहे तर हा त्या ठिकाणी किती असणार आहे फोर टू फाईव्ह मंथचा त्या ठिकाणी लाईफ स्पॅन असेल द ग्रब्ज व्हाईटिशिंग कलर स्मॉल दॅट इज फाईव्ह एम एम इन लेंथ अँड लेगलेस विथ अ येल्लो ब्राऊन हेड ते जे काही ग्रब्ज आहे किंवा न्यूली हॅचची जी काही लार्वी असेल तर ती त्या ठिकाणी कशी असणारे व्हाईटिशिंग कलरची असणारी स्मॉल असणारी फाईव एम एम इतकी तिची लेंथ असणारी लेगलेस असणारे म्हणजे लेग, ले लेग तिला त्या ठिकाणी नसणारे अपसेंट असेल तिथं आणि येल्लो ब्राऊन स्पॉट हेडवरती त्या ठिकाणी किंवा येल्लो ब्राऊन कलरचं त्या ठिकाणी काय असणार त्यांचं हेड असेल दे आर ऑलवेज फाउंड इन साईड द कर्नेल्स जे काही राईस किंवा जे काही ग्रेन्स असेल त्या ग्रेनच्या इनसाइड त्या ठिकाणी काय असणार त्यांनी होल करून त्या ठिकाणी ते राहतात होस्ट जर बघितलं आपण यांची होस्ट त्या ठिकाणी कोण कोणी सायटोफिलिस राईज यू प्रेफर राईस दे कॅन बी फाउंड फीडिंग ऑन अ वीट मेज अँड अदर ग्रीन्स तर ते नुसतंच राईस राईस नाही तर वीट मेज किंवा अदर टाईप ऑफ ग्रीनवरती पण त्या ठिकाणी काय करणारे फीड करण्याचं काम करतात नेचर ऑफ डॅमेज त्या ठिकाणी जर बघितलं आपण तर ते कशा प्रकारे त्या ठिकाणी डॅमेज करत असतं जे काही ग्रेन्स असेल ग्रेन्स आहे तर त्यांना ॲक्च्युली प्रकारे ते डॅमेज करतात ते जनरली इन्फेस्टेशन पार्ट इन ग्रेन्स वनली ड्युरिंग स्टोरेज जे काही स्टोरेज केलेलं जे काही फूड आहे किंवा स्टोअर केलेलं जे काही ग्रेन असेल तर त्याच्यावरती त्याला जास्त त्या ठिकाणी काय करतात ते इन्फेक्ट करण्याचं काम करत असतात ते सायटोफिलिस जे सायटोफिलिस ओरायझी ऑन होल ग्रेन्स ऑफ राईस वीट जवार बाजरी मेज बार्ले तर इत्यादी जी काही फूड ग्रेन्स आहेत तर त्या ग्रेनवरती त्या ठिकाणी काय करणारी सायटोफिलस ओरायझी ही त्या ठिकाणी फीड करत असते बोथ अडल्ट अँड लार्वी फीड होरॅशियसली ऑन दी ग्रेन्स सो दॅट द ग्रेन बिकम अनफिट फॉर कन्झम्शन अँड सीड पर्पजेस जर सायटोफिलस ओवरायझीने त्या ठिकाणी किंवा जी काही तिची लार्वी असेल किंवा अडल्ट फॉर्म असेल ही ज्यावेळेस त्या फुडग्रेन्सवरती त्या ठिकाणी फीड करतात तर ते फूडग्रेन त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती डॅमेज होतात ते होता इम्फेक्ट होतात ते त्यांना होल्स त्या ठिकाणी क्रिएट होतात मग अशी जे काही फूडग्रेन्स आहेत तर ते ह्युमन कन्झम्पनसाठी त्या ठिकाणी फिट नसणारे किंवा त्याला आपण त्या ठिकाणी स्विंग पर्पजसाठी पण आपण त्याला यूज करू शकत नाही इटनेल इज फॉर्म्ड बाय द ग्रफ फ्रॉम द सरफेस टुवर्ड्स द इनसाइड ऑफ द ग्रेन सर्क्युलर एक्झिट होल अँड सस् अँड स्टेन स्पॉट ऑन द सरफेस ऑफ द ग्रेन कर्नेल इज अ सिमटम्स ऑफ द डॅमेज म्हणजे ते जे काही राईस ग्रेन असेल किंवा व्हीट ग्रेन असेल मेज असेल यांना डॅमेज केलं आपण हे असं कशावरून म्हणू शकतं की ते ते जे काही ग्रेन्स आहे ग्रेन्स जे काही फूड ग्रेनचा जो काही पार्ट आहे त्याला एक टनेल त्या ठिकाणी तयार करतात एक होल त्या का ठिकाणी काय करणार तिथे क्रिएट करण्याचं काम करतात ते बाय दी ग्रफ फ्रॉम दी सर्फेस टुवर्ड्स इनसाइड ऑफ दी ग्रेन ग्रेनच्या इनसाइड त्या ठिकाणी काय करणारे सर्फेसपासून तर इनसाइड आतमध्ये एक होल त्या ठिकाणी काय करतं क्रिएट करतं म्हणजे त्याच्या आतमधला जो काही पूर्ण पार्ट आहे जो काही स्टार्च कंटेंट आहे याच्यावरती पूर्णपणे काय करणार ते फिट करणारे सर्कुलर एक्झिट होल अँड स्टेन स्पॉट एक सर्कुलर एक्झिट होल त्या ठिकाणी काय करतं ते क्रिएट करतं स्टेन स्पॉट ऑन द सरफेस ऑफ द ग्रेन करनेल ते जे काही ग्रेन कर्नेल आहे ते त्याच्या सरफेसवरती एक स्पॉट त्या ठिकाणी तिथे तयार ते छोटे छोटे छिद्र त्याच्यावरती त्या ठिकाणी तयार होतं ते इज अ सिमटम्स ऑफ द डॅमेज इन केस ऑफ हेवी इन्फेस्टेशन द ग्रेन बिकम्स ए मास ऑफ ब्रोकन व्हेजिटेबल मॅटर इन केस ऑफ हेवी इन्फेस्टेशन जर खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी त्यांनी त्या ग्रेन्सला किंवा ते ते जे काही फूड ग्रेन्स त्यांना जर खूप मोठ्या प्रमाणावरती इन्फेक्ट जर केले असेल तर अशा वेळेस द ग्रेन बिकम अ मास ऑफ ब्रोकन व्हिजिटेबल मॅटर तर ते जे काही ग्रेन्स असेल तर ते पूर्णपणे त्या ठिकाणी ब्रोकन होतं द अडल्ट इट ए स्मॉल अमाऊंट ऑफ ग्रेन मेकिंग शालो होल विथ अ रग एज बट द अमाऊंट ऑफ डॅमेज दस कॉज इज अ निग्लिजिबल ॲज कंपेअर्ड टू कम्प्लीट हलोविंग ऑफ ग्रेन बाय द लार्वल स्टेज विच रिझल्ट इन टू हलो ग्रेन लीडिंग टू रिड्युसिंग वेट अँड फूड व्हॅल्यू म्हणजे ॲज कम्पेअर्ड टू द आडल्ट जे काही लार्वी असेल तर ही मोठ्या प्रमाणावरती किंवा वरेशियसली त्या ठिकाणी काय करते ते जे काही फूड ग्रेन असेल त्या फूड फुडग्रेनवरती त्या ठिकाणी काय करणारे फीड करण्याचं काम करत असते ते जे काही फूड ग्रेन्स आहे तर त्या फूड फुडग्रेनमधलं आतमधलं जे काही फ्लिशी पार्ट आहे पूर्णपणे त्या ठिकाणी काय करते त्याच्यावरती फीड करत असते आणि एक शालो होल त्या ठिकाणी तिथे क्रिएट करण्याचं काम करत असते किंवा ते जी काही लार्व स्टेज येते ती लार्व स्टेज त्या ठिकाणी काय करते एक हॉलो ग्रेन्स त्या ठिकाणी तिथे तयार करत असते त्याच्यावरचा जो काही पार्ट आहे सर्पेश्री जे नाही हाच फक्त तिचे शिल्लक राहतो बाकी आतमधला जो काही पूर्ण पार्ट आहे याला पूर्णपणे ते त्या ठिकाणी इट करून टाकतात हेवी एट वेट अँड फूड व्हॅल्यू लाईफ सायकल जर बघितलं आपण त्यांची ती जी काही सायटफिलस ओरायझी तर सायटफिलस ओरायझीची त्या ठिकाणी एक लाईफ सायकल त्यांनी दिलेली बघा का लाईफ सायकलमध्ये त्या ठिकाणी जर बघितलं आपण तर एक जर लार्वा प्युपा अँड अडल्ट अशी जी काही लारव लाईफ सायकल आहे तर ही त्यांची त्या ठिकाणी काय कंप्लीट लाईफ सायकल असणारे जे काही एक जे तर हे जे काही आहे किंवा वेडग्रेन आहे त्याच्या आतमध्ये त्या ठिकाणी काय करतात ते एक ले करण्याचं काम करतात ते जे काही न्यूली हॅच जी काही लार्वी आहे तर ती लार्वी त्या ठिकाणी काय करते जे काही फुडग्रेन्स आहेत तर त्या फुडग्रेनवरती होरॅशियसली त्या ठिकाणी तिथे फेड करण्याचं काम करत असते आणि लार्वी जी काही लार्वल ग्रोथ आहे तर ही इन्साइड द ग्रेन जो की ग्रेन आहे तर त्या ग्रेनच्याच आतमध्ये त्या ठिकाणी काय होते जी लार्वल असेल किंवा प्युपल जी काही ग्रोथ आहे प्युपाची जी काही ग्रोथ आहे ते ही त्या ठिकाणी काय होणार आहे द ग्रीन ग्रीन चार्थमध्येच त्या ठिकाणी काय होते पूर्ण प्युपल स्टेज त्या ठिकाणी त्याची कंप्लीट होत असते त्यानंतर प्युपा इज कनवर्टेडिंग टू अ अडल्ट प्युपा त्याच्यानंतर कशामध्ये कनवर्ट होणारे अडल्ट पण जी काही लार्वल स्टेज आहे ही पूर्णपणे लेगलेस असणारी कुठल्या प्रकारचे लेग तिच्यामध्ये त्या ठिकाणी प्रेझेंट असणारी अपोडस इन नेचरची त्या ठिकाणी असणारी नंतर प्युपामध्ये त्या ठिकाणी काय होतं हळूहळू जे काही बॉडी ऑर्गन जे काही लेग असेल ले, अंटेना असेल हेड असेल तर हे हळूहळू त्या ठिकाणी तयार व्हायला सुरुवात होतं आणि अडल्ट बिटलमध्ये त्या ठिकाणी काय होतं ते कन्वर्ट केलं जातं लाईफ सायकल जर बघितलं आपण त्यांची तर the female start laying eggs 5 days after the emergence the female bores a small round hole in the soft part of a grain by means of its mouth part and there she lays a single egg and sealing it with a mucilaginous secretion ती जी काही फिमेल आहे तर ती फिमेल त्या ठिकाणी काय करणार आहे एग्ज ले केल्याच्यानंतर एक सिंगल एग्ज त्या ठिकाणी काय करते ती ले करते आणि सिंगल एग्ज ले केल्याच्यानंतर ती सुरुवातीला त्या ठिकाणी काय करणार आहे की जी काही ग्रेनचा जो काही पार्ट आहे त्या पार्टला त्याच्या म्युसिलाजीनं सिक्रिशनच्या साह्यानं त्या ठिकाणी वरचा जो काही ज्या ठिकाणी बोरिंग केलेलं होतं ज्या ठिकाणी तिनं होल क्रिएट केलेलं होतं तो होल केलेला होल क्रिएट के केलेला जो पार्ट आहे त्याला पूर्णपणे सील करून टाकतं ती कशाच्या साह्यानं म्युसिअलायजिनस सिक्रिशनच्या साह्यानं त्या ठिकाणी होल केलेला जो काही पार्ट आहे त्याला पूर्णपणे ते कव्हर करून टाकतं जेणेकरून बाहेरून दुसऱ्या कोणत्या टाईपच्या इनेमीज त्यांच्यावरती त्या लार्वल फॉर्म किंवा एग्जवरती त्या ठिकाणी अटॅक करू नये म्हणून ते जे काही ग्रेनचा पार्ट आहे त्याला पूर्णपणे त्या ठिकाणी कव्हर करून टाकत असते एक जार ट्रान्सलुसंट व्हाईट ओव्हेल मायनूट झिरो पॉईंट सेवन इन्टू झिरो पॉईंट थ्री एम एम इन लेथ जितकी एग्ज येतं हे त्या ठिकाणी कशी असणारे ट्रान्सलुसंट असणारी व्हाईट कलरची असणारी ओव्हर लिन शेपमध्ये असणारी मायनूट एग्ज असतात ते झिरो पॉईंट सेवन इन टू झिरो पॉईंट थ्री एम एम इतकी साईज त्या एकची त्या ठिकाणी असणारी ए फिमेल ले ए टोटल ऑफ थ्री हंड्रेड टू फोर हंड्रेड एग्ज ड्युरिंग हर लाईफ टाईम द इन्क्युबेशन पिरियड व्हॅरीज फ्रॉम फोर टू सेवन डेज इन समर टू सिक्स टू नाईन डेज इन विंटर जी काही फिमेल येतं ती फिमेल त्या ठिकाणी काय करते इयरमधनं किंवा तिच्या होल लाईफमधनं त्या ठिकाणी लाईफ टाईममध्ये त्या ठिकाणी पूर्णपणे थ्री हंड्रेड टू फोर हंड्रेड एग्ज त्या ठिकाणी काय करणार ती ले करण्याचं काम करत असते आणि द इन्क्युबेशन पिरियड व्हॅरीज फ्रॉम फोर टू सेवन डेज इन समर समरमध्ये जो काही इन्क्युबेशन पिरियड असेल एगचा तर हा फोर टू सेवन डेज असणार आहे आणि त्यानंतर एकचं हॅचिंग त्या ठिकाणी होत <coughs> असतं आणि विंटरमध्ये जो काही इन्क्युबेशन पिरियड आहे सिक्स टू नाईन डेजचा त्या ठिकाणी असणार आहे आणि त्याच्यानंतर त्याचं हॅचिंग त्या ठिकाणी केलं जाणार आहे द ग्रब्स हॅचेस आउट ऑफ दी एग अँड इज अ लेगलेस ऑर दी अपोडस ते जे काही ग्रब आहे किंवा ती जी काही लार्वी आहे तर ती एगमधनं हॅच झाल्याच्या नंतर जी काही लार्वी त्या ठिकाणी बाहेर येते तर ती लेगलेस असणार तिला कुठल्याही प्रकारची लेग त्या ठिकाणी प्रेझेंट नसणारी तिला आपण अपोडस लार्वी असं त्या ठिकाणी म्हणतो अपोडस दॅट मीन्स लेगलेस ट्रान्सलुसंट व्हाईल ट्रान्सलुसंट व्हाईट विथ फ्लेशी बॉडी अँड येल्लो ब्राऊन हेड त्यांची जी काही बॉडी ती ही बॉडी त्या ठिकाणी कशी असणारी ट्रान्सलुसंट सॉरी ट्रान्सल्युसंट व्हाइट विथ अ फ्लिशी बॉडी ट्रान्सलुसंट असेल हे व्हाईट कलरची असणारी फ्लिशी बॉडी त्यांची त्या ठिकाणी असते अँड यल्लो ब्राऊन हेड त्यांचं त्या ठिकाणी प्रेझेंट असतं द यंग टायनी ग्रव्ह बोर्स इन टू द ग्रीन कर्नेल अँड लाईव्ह विद इन अ ग्रीन फेडिंग ऑनिटस स्टार चिकन टेंट अँड हॉलो इट जी काही टायनी ग्रब आहे तर ती यंग टायनी ग्रब पोर्स इन टू द ग्रेन कर्नेल ते जे काही यंग टायनी ग्रव आहे किंवा जी काही लार्वी न्यूली हॅच जी काही लार्वी तर ती त्या ठिकाणी काय करते जे काही ग्रेन कर्नेलचा पार्ट आहे त्याला पूर्णपणे त्या ठिकाणी तिथे एक होल क्रिएट करते किंवा त्याच्यावरती फिडिंग करण्याचं काम करते अँड लाईव्ह विद इन द ग्रेन ती ग्रेनमध्येच त्या ठिकाणी राहते ग्रेनमध्ये सर्वाईव्ह करते इन्साइड द ग्रेन त्या ठिकाणी काय करणार ती सर्वाईव्ह करणारी होल क्रिएट करून आतमध्ये सर्वाईव करते आणि फीडिंग ऑन इट्स स्टार्ची कंटेंट अँड हलो इट आउट ते जे काही ग्रेनचा पार्ट आहे त्या ग्रेनचा पार्टमधलं जेवढे स्टार्ची क स्टार्च कंटेंट आहे ते स्टार्च कंटेंटवरती ते फिट करत असते आणि त्याच्यामध्ये एक होल त्या ठिकाणी क्रिएट करते त्या होलमध्येच ती सर्वाईव्ह करते तिची जी काही लार्वल स्टेज आहे लार्वा असेल प्युपा असेल तर ही स्टेज तिची त्या ग्रेनच्या आतमध्येच त्या ठिकाणी कम्प्लीट होत असते आणि पीपल स्टेज कंप्लीट झाल्याच्या नंतर तिथून त्या हॉलमधनं त्या ठिकाणी काय होते ती जी काही अडल्ट स्टेज आहे ती ही त्या ठिकाणी काय होते बाहेर पडते लिव्हिंग ऑन दी आउटर शेल इंटॅक्ट आउटर शेल त्याची त्या ठिकाणी कशी असते आहे तशीच राहणारी ती कुठल्याही प्रकारे तिला डॅमेज होणार नाही आहे आउटर जी काही शेल आहे तर ती आहे तशीच राहील पापुद्रा म्हणतो आपण त्याला वरचा आणि आतमध्ये पूर्णपणे एक होल क्रिएट केलेलं असतं तिनं आणि ते होल क्रिएट करून त्याच्या आतमध्ये ती राहते बाहेरचा जो काही आउटर मोस्ट रिजन आहे जो शेलचा पार्ट आहे हा पूर्णपणे इंटॅक्ट आहे फक्त जिथनं होल क्रिएट केलेलं आहे तोच पार्ट फक्त तिथं एक होल दिसणार आहे थोडं छिद्र त्या ठिकाणी दिसत असतं आणि देअर आर फोर लार्वल इन स्टार अँड द लार्वल पिरियड लास्ट फॉर ट्वेंटी फाईव्ह टू थर्टी फाईव्ह डेज त्यांच्या जवळजवळ फोर लार्वल इस्टार स्टेजेस त्या ठिकाणी होतात एन आफ्टर फोर लार्वल इस्टार द लार्वी कॅन बी फुल्ली डेव्हलप एक मॅच्युअर लार्वी त्या ठिकाणी काय होणारे डेव्हलप होणारे ट्वेंटी फायव्ह टू थर्टी फायव्ह डेजमध्ये आणि जी काही फुल्ली डेव्हलप लार्वी आहे तर त्याची जी काही लेंथ असेल ती जवळजवळ वन फुल्ली ग्रोन ग्रब्स मेक अ पीपल सेल इनसाइड द ग्रेन प्युपा इज करो एक मिनटा फक्त <laughs>